आत्ता मी थेट डॉक्टर अमोल कोल्हे यांना गाठलेलं आहे त्यांच्या सेटवर आणि महानाट्याचा हा सेट इथे लागलेला आहे नाशिकमध्ये साधुग्राम मैदानात मी आत्ता थेट गाठलेलं आहे आणि शिवपुत्र संभाजीचा प्रयोग आत्ता इथे असणार आहे. डॉक्टर खूप स्वागत आहे. खूप मोठा हा सगळा मोठाच सगळा नवाजमा आहे. सगळा हा मोठा खरे खरे मागे आम्ही घोडे वगैरे पण पाहिले. येस म्हणजे हा शिवपुत्र संभाजी महानाट्याचे 6 प्रयोग नाशिक शहरात आहेत आणि याआधी गेल्या महिन्यामध्ये आपण छत्रपती संभाजीनगरमध्ये याचे 6 प्रयोग केले आणि आता फेब्रुवारी महिन्यामध्ये बहुतेक याचे कोल्हापुरात प्रयोग होणार आहेत. त्यामुळे मी काय गमतीनं असं म्हणतो की एका लग्नाची जशी लगबग असते ती दर महिन्याला ही लगीनघाई शिवपुत्र संभाजीच्या संपूर्ण टीमची असते आणि राजा शंभूछत्री छत्रपती प्रॉडक्शन्स पुणे यांचं ही मूळ निर्मिती आहे. जगदंब क्रिएशन्सची याला प्रस्तुती आहे आणि महेंद्र वसंतराव महाडिक यांनी याचं लेखन दिग्दर्शन केलेलं आहे आणि 9300 प्रेक्षक जेव्हा दररोज हा इतिहास अनुभवतात. 9300 सेटिंग कपॅसिटी तुमच्यासमोर दिसते ती आणि हा एक सोहळा होतो की सहकुटुंब अनुभवायची एक एंटरटेनमेंट आणि ही केवळ एंटरटेनमेंट राहत नाही तर हा चालता बोलता इतिहास 9300 प्रेक्षक दररोज इथून जाताना आपल्या काळजावर कोरून घेऊन जातात हे एक खूप सॅटिस्फॅक्टरी एक मोमेंट आहे. नक्कीच. मला आठवतं की लहानपणी आमच्या जाणता राजाचे प्रयोग सगळीकडे व्हायचे महाराष्ट्रभर झालेले आहेत अनेकांना आठवत असेल. पण त्यानंतर एवढ्या म्हणजे या लेवलचं महानाट्य मला माझ्या आठवणीत तरी नाही. पण हा सगळा हे घाट उभा करणं हे अर्थातच सोपं नव्हतं. तर कधी याची तयारी सुरू झाली? याची तयारी अनेक दिवस सुरू होती. विशेषतः कोविडच्या काळामध्ये आपण सगळेजण वर्ल्ड एंटरटेनमेंटच्या खूप जवळ येत गेलो आणि जसं तुम्ही म्हणता की जाणता राजानं एक मापदंड स्थापित केला होता आणि त्यानंतरच्या मधल्या काळामध्ये अनेक गोष्टी बदलल्या. म्हणजे सेट 2 डायमेन्शनलवरून 3 डायमेन्शनल होत असताना त्याचे सगळे मजले कसे वापरले जातील, 6 लेवल्स या कशा वापरल्या जातील, आधुनिक तंत्रज्ञानाचा कसा वापर केला जाईल, प्रेक्षकांना नाटकामध्ये कसं इन्वॉल्व करून घेतलं, हे पूर्ण 3 मजले आहेत आणि वरचा 4th मजला आहे आणि 3ही आणि या 6 लेवल्स आहेत. खाली 1, 2, 3, 4 आणि त्यानंतरच्या 2 लेवल्स आपण वापरतो आणि शेवटची जी लेवल आहे तिथे पण माणूस जातो. आणि मला असं कळलं की तुम्ही ग्राउंडमध्ये मध्यभागी सुद्धा प्रेक्षकाची संपूर्ण मिरवणूक ही प्रेक्षकांमधून जाते. रयतेचं राज्य म्हटलं तर मिरवणूक झाली पाहिजे आणि त्याचबरोबर घोड्याच्या 6 ते 7 एंट्रीज या प्रेक्षकांमध्ये असतात. कारण छत्रपती संभाजी महाराजांचा जो निडर स्वभाव आहे ते जे व्यक्तिमत्व आहे म्हणजे ते अनेक जण हे सांगतात. म्हणजे हा एक खूप मला कायम इंटरेस्टिंग वाटतो किस्सा की कलावैभवचं शंभूराज मी करत होतो आणि जवळपास आम्ही 300 प्रयोग केले होते आणि त्यानंतर शिवपुत्र संभाजी बघण्यासाठी माझे सहकलाकार जेव्हा आले तेव्हा त्यांनी मला मिठी मारून असं सांगितलं की 300 प्रयोग आपण कोणाचं नाटक करत होतो ते त्या एका एंट्रीवरून समजलं. मला असं वाटतंय खरंच हे खूप हा मोठा अनुभव असणार आहे सर्वांसाठीच. फक्त जाता जाता आता प्रेक्षकांना मला फक्त ते तो जो 2 मिनिटाचा शेवटचा जो हे होता त्याचा व्हिडिओ आम्ही पाहिला आणि मला मागचीही तयारी तितकीच जय्यत हे जाणवलं. तर त्याहीबद्दल थोडंसं तर मागच्या व्हिडिओ तो जो व्हिडिओ तुम्ही पाहिला त्या सगळ्या तयारीचं एक फार महत्त्वाचं कारण आहे. कारण छत्रपती संभाजी महाराजांच्या जन्मापासून ते बलिदानापर्यंत हे नाटक उलगडतं आणि दररोज तोच प्रयोग असतो. पण बलिदानानंतर जाताना प्रेक्षकांनी रक्तबंबाळ प्रतिमा घेऊन जाण्यापेक्षा छत्रपती संभाजी महाराजांची जी राजबिंडी प्रतिमा आहे तीच काळजात घेऊन जावी म्हणून तो सगळा आटापिटा आणि त्यासाठी ही आमची संपूर्ण टीम जी आहे म्हणजे जवळपास 450 लोकांचा हा ताफा आहे आणि त्यामुळे जेवढे तुम्हाला स्टेजवर दिसतात तेवढेच लोक मागे 1450 लोक इकडे मागे आहेत आणि हे एकत्र मिळून हा प्रयोग आपल्या समोर आणणार आहेत. फक्त जाता जाता प्रेक्षकांना नक्कीच छत्रपती संभाजी महाराजांचा धगधगता इतिहास उलगडून दाखवणारं हे महानाट्य आहे. आवर्जून सहकुटुंब या महानाट्याला या हा इतिहास अनुभवा. कारण आपल्या पुढच्या पिढीचे आदर्श पेपा पिग छोटा भीम आणि डोरेमॉन होण्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज झाले तर राष्ट्र सुरक्षित हातात राहील. शुभेच्छा. थँक्यू.